मित्रांसोबत मजा करायला हॉटेलमध्ये गेला असताना सहज गंमत म्हणून त्यानं चोरी केली. मात्र तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चोरीची घटना व्हायरल झाली. पुढं काय झालं आपण पहा. औरंगाबादच्या एका कॉफी शॉपमधला हा प्रकार आहे. चोरी करणारा हा युवक कुठलाही सराईत गुन्हेगार नाही, तर फक्त मजेसाठी काहीतरी धमाल म्हणून त्यानं हा प्रकार केलाय. हॉटेलच्या काउंटरवर ठेवलेलं सामान त्यानं सहज उचललं आणि टी शर्टमध्ये लपवून निघूनही गेला. अगदी सराई चोरासारखं त्यानं हे सामान चोरलं. मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद होत असल्याचं त्याच्या लक्षात असायला नाही. हा सगळा प्रकार हॉटेल मालकाच्या लक्षात आला. सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यानंतर हा मुलगा चांगल्या घरचा असल्याचं लक्षात आलं. या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून हॉटेल मालकानं पोलिसात तक्रार करण्याऐवजी त्याला धडा शिकवावा म्हणून हॉटेलच्या फेसबुक पेजवर हा प्रकार शेअर केलाय. या सगळ्या प्रकाराची आम्ही पोलीसमध्ये तक्रार करण्याऐवजी आधी माझे सहकारी आहेत मिलिंद म्हणून आम्ही सगळ्यांनी असं एक निर्णय घेतला की याला कुठेतरी सोशल मीडियामध्ये टाकावं, फेसबुकवर टाकावं, की ज्या माध्यमातून ह्या युवकांना हे लक्षात येईल की त्यांनी केलेली चूक ही सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. ही चोरी सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर काही तासात ज्या मुलानं चोरी केली त्यानं हॉटेल गाठलं आणि फक्त मौजमजेसाठी हा प्रकार केल्याचं कबूल केलं. शिवाय माफीही मागितली. परदेशात शिक्षण घेणाऱ्या या मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हॉटेल मालकानंही समजून घेतलं. मात्र या मुलाला अनाथाश्रमात जाऊन 15,000 दान करण्याची शिक्षा सुनावली. खरंच जर झालेला प्रकार हा तुला वाटत असेल की चुकून झाला आहे किंवा नकळत झाला आहे, इथून पुढे तो आयुष्यात घडणार नाही, तर इथे जवळच एक अनाथाश्रम आहे, त्या अनाथाश्रममध्ये जाऊन तू काही एक रक्कम जाऊन त्या ठिकाणी तू दान कर, जेणेकरून ती तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. मौजमजेसाठी केलेली ही चोरी अंगलटही येऊ शकली असती. पोलिसात तक्रार केल्यावर शैक्षणिक आयुष्यही धोक्यात येऊ शकत होतं. तेव्हा तरुणांनो, काहीतरी थ्रिल करण्याच्या नादात किंवा कुणाला काहीतरी करून दाखवण्यासाठी असली कृत्य करू नका. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.